15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनापर्यंत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचंच नाव देण्यात यावं, अन्यथा दुसऱ्या दिवसापासून विमानतळाची सर्व कामं बंद पाडण्यात येऊन क्रांती घडवली जाईल, असा इशारा लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कृती समितीच्या वतीनं गुरुवारी 24 जूनला लाखो आंदोलकांच्या साक्षीनं सिडको आणि राज्य सरकारला देण्यात आला. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलंच पाहिजे या मागणीसाठी बेलापूर येथून सिडकोवर घेराव आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात सर्व जाती धर्माचे समाज, विविध राजकीय पक्ष, विविध संस्था, संघटना, भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त नागरिक आंदोलनकर्त्यांनी सहभाग घेऊन जय दिबा असा एल्गार केला आणि फक्त दिबा दुसरं नाव दिलं तर 1984च्या पेक्षा मोठा क्रांती लढा होईल असा खणखणीत आवाजही दिला. यावेळी दिबा साहेबांच्या जयकाराच्या गगनभेदी घोषणा देत संपूर्ण आसमंत दणानून सोडला होता. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2008 सालापासून होत आहे, मात्र नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकप्रतिनिधी आणि भूमिपुत्र जनतेच्या भावना जाणून न घेता मागणी केली व कोरोनाची भयावह परिस्थिती असतानाही नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव सिडकोनं धिसाडघाईनं केला, त्यामुळे नामकरणाचा वाद निर्माण झाला आणि तो चिघळलाही. या प्रकल्पाला लोकनेते दिबा पाटील असं नामकरण करण्याचा आग्रह भूमिपुत्रांनी स्थानिकांनी धरलेला आहे. ठाकरे सरकारनं हेकेगिरी केल्यानं भूमिपुत्रांमध्ये संताप व्यक्त केला जातोय आणि त्याचे पडसाद या आंदोलनात दिसून आले. अनेकांनी ठाकरे सरकारच्या भूमिकेचा निषेधही यावेळी व्यक्त केला. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी 2008 सालापासून सुरू आहे, असं असतानाही त्याचा कुठलाही विचार न करता मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता आपलाच हट्ट पुढे केलाय. त्यावेळी झालेल्या बैठकीतून एकदा उठूनही गेले, काहीही झाले तरी दिबांच्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही असा निर्धार सर्वपक्ष कृती समितीनं व्यक्त केला. कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीतून निघून गेल्यानं सर्वपक्षीय कृती समितीनं 24 जूनचं आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच असा निर्धार केला होता आणि त्या अनुषंगानं आजचं आंदोलन लाखो आंदोलकांच्या सहभागानं अतिभव्य दिव्य झालं. दरम्यान शिष्टमंडळानं सिडको व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरण संदर्भात केलेला ठराव रद्द करावा आणि लोकनेते दिबा पाटील यांच्या नावानं नवीन ठराव करावा अशा प्रकारची मागणी शिष्टमंडळानं सिडकोकडे केली. मला वाटते आपल्याला सपोर्ट करायला 99% सर्व समाज आणि सर्व पक्ष आलेले आहेत. थोडे बहुत काय असतील त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. आपल्याला आपलं काम करायचं आहे. आपल्याला आपलं काम करायचं आहे की आपल्याला दिबा पाटील साहेबांचं नाव या एअरपोर्टला द्यायचं आहे आणि तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला 1000% वाटतंय की दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय सरकारला पर्याय नाही अशा प्रकारचं माझं आवड म्हणणं आहे. एक गोष्ट नक्कीच, सिडकोला आता आपण पत्र दिलंय की तुमचा ठराव बदला आणि लवकरात लवकर आपल्याला काय करा, दिबा पाटलांचा ठराव मंजूर करा आणि महाराष्ट्र सरकार पाठवा, नाहीतर काय करणार हे आमचे अध्यक्ष आता दशरथ पाटील साहेब सांगणार आहेत की पुढलं आपल्याला काय करायचं, पुढली भूमिका ही दशरथ पाटील सांभाळत जायचे आहेत. पण तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरनं, बोलण्यावरनं, येण्यावरनं, धडपडीवरून दिसतंय की यांना लवकरच आपल्या दिबा पाटील साहेबांचं नाव इंटरशिपला द्यावं लागेल. त्यासाठी आपण कायमच सज्ज राहूया इतकीच विनंती करतो. मी कायम तुमच्या बरोबर आहे, कायम तुम्ही आमच्या बरोबर आहात अशी खात्री बाळगतो. 15 ऑगस्ट पर्यंत दिबा पाटील साहेबांचं एअरपोर्टला नाव दिलं नाही तर 16 ऑगस्ट पासून विमानतळाची सगळी कामं बंद केली जातील याची नोंद घ्यावी. वास्तविक पाहता 2008 पासून दिबा पाटला साहेबांच्या नावाचा विचार होत असताना 6 महिन्यापूर्वी कोरोनाची आणीबाणी परिस्थिती असताना या ठिकाणी सिडकोवर दबाव आणून ठराव केला गेला ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. मित्र, आज या ठिकाणी वेगवेगळे नावं येत असतील पण या भूमिपुत्र, या जन्मभूमीमध्ये या कर्मभूमी ही दिबांची आहे, लक्षात घ्या. दिबांच्या कर्मभूमीमध्ये कुणाचाही नाव आम्ही सहन करणार नाही, त्यासाठी 1000 माल चालली हुतात्मा व्हायला आम्ही तयार आहोत. पण पालघरच्या टोकावरून, मुंबईच्या टोकावरून काही मंडळी नाशिक घोटीवरून
ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून, रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून दिभा भट्टी साहेबांच्या साठी आज तुम्ही सर्वजण एकत्र आलेला आहात। खर तर आज आपण ज्या वेळेला इथे उपस्थित आहोत, कोविडचं संकट आहे। या कोविडच्या संकटामध्ये शासनानं आपल्याला असं एकत्रित यायला लावण्याची गरजच नव्हती। का यावं लागलं आपल्याला एकत्र? त्याचं कारण आहे की या शासनानं सिडकोच्या बोर्डाला दिभा भट्टी साहेबांचं नाव डावलून बाळासाहेब ठाकरेंचं नाव द्यायचा ठराव केला, आणि म्हणून पेटून उठून या ठिकाणी एक एक भूमिपुत्र आलेला आहे। त्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतो। तरी राज्य शासन अजून यांना माहीत नाही भूमिपुत्रांची, प्रकल्पग्रस्तांची, स्थानिकांची ताकद काय। आमची एवढीच विनंती आहे की तुम्ही बाळासाहेबांचं 10 ठिकाणी नाव द्या, पण जी कर्मभूमी, जी जन्मभूमी, जी संघर्षभूमी, ज्या दिभा भट्टांनी आम्हाला आमचा हक्क मिळवून दिला, त्यांचं नाव त्यांच्या आमच्या विभागात, त्यांच्या कर्मभूमीत होत असलेल्या विमानतळाला द्या, आणि आमचं नाव आंतरराष्ट्रीय कीर्तीवर होऊन द्या। एवढीच तुम्हाला विनंती करतो। आपण सर्वांना माहीत आहे 1930 पासून सातत्याने रायगड जिल्ह्यामध्ये, मग तो चिरनेर मधला असणारा सत्याग्रह असेल आणि भारताच्या आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी JNPT सारखा मोठा प्रकल्प असेल, सिडको सारखा प्रकल्प असेल आणि आत्ताचा नवी मुंबईचा प्रकल्प असेल, या चारही प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची, भूमिपुत्रांची जागा सरकारने जी ऍक्विजिशन केली, त्यावेळेला सरकारच्या विरोधात आदरणीय दिभाजींनी जे आंदोलन केलं आणि सरकारच्या विरोधात इथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांना न्याय मिळवून दिला, हे आपण सर्वजण जाणता। मी रायगडचा पालकमंत्री म्हणून या भागामध्ये काम केलंय। इथल्या आतापर्यंत ज्या मुख्यमंत्र्यांनी कधी फडेलप्पी केली नाही, पण सन्माननीय उद्धव साहेबांनी आपलं मत आपल्या पित्याच्यासाठी मांडलं, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, शिवसेनेचं दुर्दैव। आम्ही विनंती केलेली आहे की आमचं फक्त एकच मागणं आहे, आमच्या आदरणीय दिभा भट्टी साहेबांचं नाव द्या। आम्हाला DCP साहेबांनी काय सांगितलं माहिती आहे ठाकूर साहेब, की तुम्ही उठणार कधी? म्हटलं जिथपर्यंत नाव देणार नाही तिथपर्यंत हलणार नाही आम्ही या ठिकाणी। आज या ठिकाणी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद करतो। समुद्रासारखं इथे निर्माण झालेला रस्ता, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय फक्त दिभा भट्टांच्या नावासाठी उभा राहिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईल क्या या पांढऱ्या झेंड्यावर लाल रक्ताचे डाग आहेत? दिभा भट्टांच्या नेतृत्वाखाली इथे झालेला जो लढा होता, भूमिपुत्रांचा लढा, 5 जण इथे शहीद झालेला आहे, इथे रक्त सांडलं गेलेलं आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही। आज हा भूमिपुत्रांचा लढा आहे। बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांची गोष्ट करायचे, त्यामुळं बाळासाहेबांचा आपल्याला पाठिंबा असं समजून चला तुम्ही, कारण ते नेहमी भूमिपुत्राच्या बाजूने उभे राहिले। ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना काय सांगायचं ते जरूर सांगतील। खरं म्हणजे आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, म्हणून आज तुम्ही मोठ्या संख्येने इथे उभे आहात। खरं म्हणजे तुमचं अभिनंदन करायला पाहिजे। आमच्यावर जेव्हा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा तेव्हा आगरी, कोळी, भूमिपुत्र हा एकत्र होतो, आणि आज तुम्ही एकजूट दाखवून दिले, त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन करतो। आमच्या दिभा भट्टांची उंची कोणी उंचून बघू नका, मोजून बघू नका, तुमच्यापेक्षा आमच्या दिभा पाटील उंच आहेत, उंच आहेत।
आज आपण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येऊन आपले लोकनेते आदरणीय दिबा पाटील साहेब यांचा या विमानतळाला इंटरनॅशनल विमानतळाला नाव देण्यात यावं त्यासाठी आपण सर्व भूमिपुत्र आज कशाची पर्वा न करता आज या भूमीवर आलेलो आहोत। मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे आमच्या शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनी या महाराष्ट्रामध्ये 100% जमिनी आम्ही शिडको प्रकल्पाला दिल्या, ONGCला दिल्या, JNPTला दिल्या, या नव्या मुंबई मधल्या भूमिपुत्रांनी 100% जमिनी दिल्यानंतर महाराष्ट्रात कुठल्या शेतकऱ्यांनी 100% जमिनी सरकारला दिल्या आहेत? आमच्या दिबा पाटलांची कर्मभूमी आहे, ही जन्मभूमी आहे। मी त्यांच्या बरोबर अनेक आंदोलनामध्ये आणि रामशेठ साहेबांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या 95 पासून सहभाग घेत आलेली महिला आहे आणि मी पाहिलंय आज आमच्या घरामध्ये आमच्या घराला ज्या भिंती आहेत ना नव्या मुंबईमध्ये आमच्या घरातच्या गाड्यात ना गाड्या या दिबा पाटलांमुळे आलेल्या आहेत। या कोणी विसरू नका। मी फक्त या ठिकाणी एकच सांगेन की माननीय मुख्यमंत्री साहेब उद्धवजी ठाकरे आणि आपले नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं मी अभिनंदन करेन की त्यांनी आमचा हा विखुरलेला समाज एक केला आहे, अभिनंदन करेन आणि हा आता एकत्र झालेला समाज या पुढे काय काय करेल हे ते पाहतील एवढं त्यांच्या निदर्शनास आलं दिवस। आणि आज वट पौर्णिमा असताना माझ्या आलेल्या बहिणींना इथं असलेली ही जनता एक अग्री समाजाचा प्रकल्पग्रस्तांचा ओबीसींचा बुलंद आवाज तुम्ही आज इथं आलात। आज धडकी ठाण्यात आणि मुंबईला भरलेली आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। आईनाच्या बहिणीने घेतल्याशिवाय आणि इथल्या मुख्यमंत्री साहेबाने पोलिसांना आदेश दिले गावागावात जा, सरपंचांना दम द्या, सदस्यांना दम द्या, कार्यकर्त्यांना दम द्या, बाहेर निघाला तर कारवाई करू। जनता जी आहे हे दिबा पाटलांचं नाव दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। ही जनता ही लढाई अन्यायाच्या विरुद्ध उठलेला हा लढा आणि ही लढा आमच्या हक्काचा आणि संघर्षाचा आहे। आपल्या बापाचं म्हणजे आपल्या लोकनेते दिबा पाटलांचं नाव द्यावं यासाठी उपस्थित लाखो लाखो माझ्या समाज बांधवांनो युवकांनो आता आम्ही जाऊन आलो सिडकोच्या MD ला भेटून काम दिला गेला चूक केलेली आहे चूक सुधार आमच्या दिवा पडला ठराव पास कर लोकांच्या आदरा भावनेचा आदर कर असा दाम देऊन आम्ही आलेलो आहोत। पक्ष काय आहे असं प्रकार नाहीये। आता पक्षाचा आपण विचार केला तर दशरथ दादा आहेत, सुभाष मामा आहेत, सगळे सर्व पक्षी आहेत। पक्ष वगैरे काय नाही, आता डायरेक्ट जनावर नावाचा पक्ष नावाचा नाही। आणि एक आहे 12.5% कोणी दिले आपल्याला, मग आता 100% नाव आपल्याला प्रयत्नच करायचे तेच लागलं पाहिजे। 12.5% नाही 100%,
आम्ही ज्या टाइमला उद्धव साहेबांकडे आमची कमिटी गेली होती आणि त्या टाइमला उद्धव साहेब सांगत होते की तुम्ही तर असा मोर्चा काढला आंदोलन केलं तर आमचे शिवसैनिक पण रस्त्यावरती येतील. खरं तर उद्धव साहेबांना हे माहिती नाही आहे का ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये हे भूमिपुत्र शिवसैनिक आहेत आणि ज्या टाइमला हे भूमिपुत्र सर्व तुमच्या विरोधात गेले तर ठाणे आणि रायगडमध्ये शिवसेनेचं नाव घाणार नाही. अशा दिवा पाटलांच्या नावाला नाव ह्या विमानतळा देण्यात यावं अशी मागणी जी आहे ओबीसी जनमोर्चा संघटनेच्या वतीनं तमाम महाराष्ट्रातल्या सगळ्या भटके उंट असतील बाबाबद्दल असतील सगळ्या समाजाच्या वतीनं हे नाव दिलं गेलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी मी करत आहे. मुख्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा भेटून आम्ही आपल्या भावना ज्या आहेत भावना आम्ही करू आणि आपला लढ्यामध्ये जो आहे आपल्या खांद्याला खांदा दे लावून हा लढा जो आहे आपण शेवटपर्यंत आपण लढू एवढं आपल्याला मी आश्वासन देतो. 100% हा जो विषय आहे की दिवा पाटील साहेबांचं नाव या ठिकाणी विमानतळाला द्यावं यासाठी हे आंदोलन केंद्रापर्यंत आम्हाला जावं लागलं तरी चालेल पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू आणि इथे फक्त आणि फक्त दिवा पाटील साहेबांचंच नाव या विमानतळाला दिलं जाईल.